बाळासाहेबांसारखा महान नेता, वीर सावरकरांसारखा महान स्वातंत्र्य योद्धा आणि क्रांतिकारक यांना भारतरत्न या किताबानं सन्मानित का केलं नाही? सर बाळासाहेबांचा आज 10वा स्मृती दिन आहे, काय स्मृती? बाळासाहेबांचं स्मरण गेल्या 10 वर्षामध्ये रोज होत आहे, क्षणोक्षणी होत राहिलं. महाराष्ट्रात आणि देशात बाळासाहेबांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे देशाला त्यांचं स्मरण कायम होत. शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेबांच्या जीवनातील एक महत्वाची घटना. 50 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेना अनेक घाव झेलून उभी आहे. बाळासाहेब असतानाही शिवसेनेवर पाठीत घाव झाले आणि त्यांच्या नंतरही 10 वर्षात झाले. माझ्यासारख्या माणसानं सदैव त्यांच्यावर प्रदीर्घ काळ काम सामनाच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून, अनेक माध्यमातून काम केलं. बाळासाहेब एक उत्तम रंगचित्रकार, वक्ते, नेते आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या जनतेची नाडी ओळखणारे लोकनेते. आजही आम्ही सगळे बाळासाहेबांच्या विचारालाच प्राधान्य देतो आणि ते विचार घेऊन पुढे जातो. कोणी किती काही सांगितलं, टीका केली, तरी बाळासाहेबांच्या विचाराची मशाल जी आहे ती फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते. कारण बाळासाहेबांच्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये निष्ठा या शब्दाला त्याने जे महत्व प्राप्त करून दिलं, निष्ठा आणि अस्मिता, त्याचं तेच कोणाला हिरावून घेता येणार नाही. 10 वर्ष झाली शिवसेना प्रमुखांना जाऊन, त्यांच्यानंतर शिवसेना तोडण्याचा जो प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून झाला आणि पुन्हा ज्या पद्धतीनं बाळासाहेब आमचे बाळासाहेबांचा विचार आमचा म्हणतात ते ढोंग आहे. आणि बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला. बाळासाहेबांनी सतत सांगितलं या महाराष्ट्रामध्ये ढोंग चालणार नाही, त्या ढोंगाला लाथ मारली पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी कधीही खोटेपणा आणि ढोंग यांचा पुरस्कार केला नाही. दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये काही ढोंगी लोक आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असं सांगून जनतेची दिशाभूल करतायत, पण ती जनता ही पूर्णपणे बाळासाहेब ठाकरे यांच्याशीच निष्ठावान आहे. आम्ही सगळे महाराष्ट्राची जनता हे सगळे बाळासाहेबांच्या विचारांना आजही भरलेलो आहोत आणि जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत आम्ही त्या विचाराची मशाल घेऊन पुढे जाऊ. तेव्हा देखील घाव होते, आता देखील घाव आहे, पण खालच्या पातळीचे घाव. बाळासाहेब जर आज असते आणि अशा प्रकारचे कमरेखालचे घाव झाले असते, मला असं वाटतं बाळासाहेबांनी त्यांची अवस्था फार वाईट करून सोडली असते. बाळासाहेबांचे जे फटकारे होते, ज्या भूमिका होत्या, ज्या विचार होत्या, त्याच्यामुळे महाराष्ट्राला एक मजबूती मिळाली, महाराष्ट्र मजबूत झाला. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला सह्याद्रीचं बळ दिलं, कारण ते स्वतः हिमालयापेक्षा जास्त मोठे होते, हिमालय होते. आज त्या तोडीचं नेतृत्व या राज्यात आणि देशात नाही. बाळासाहेबांकडे पाहिल्यावरती असं वाटतं की आपण किती खुजे झालेलो आहोत, या राज्याचं नेतृत्व किती खुजं झालेलं आहे. की आजही बाळासाहेबांकडे पाहिल्यावरती असं मला वाटतं की दुसरे बाळासाहेब ठाकरे निर्माण होणार नाहीत आणि बाळासाहेबांच्या नावानं जे तोतये निर्माण होत आहेत ते फार काळ टिकणार नाही. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणणं देखील काही जणांना जड झालं. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार आमच्या नसानसातनी मनगटामध्ये भिनवला. या उपाध्या त्यांना लावायच्या असतात, बरं का? जे भंपक आहे त्यांचं हिंदुत्व खोटं आहे, पण वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामागे आपोआपच या पदव्या लागलेल्या असतात.
आणि ती वारंवार सांगण्याची गरज नाही. वीर सावरकर हे हिंदू हृदय सम्राट आणि त्यानंतरचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हे बाळासाहेब ठाकरे हे रोज आम्हाला सांगण्याची गरज नाही. कोणाला असं वाटत असेल तर पहा वाद वीर सावरकरांचा विषय आहे. ज्ञान भारतरत्न अडवलंय कोणी तुम्हाला? आम्ही मागणी करतोय हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा. का दिला जात नाही? इतकंच कशाला? हिंदू हृदय सम्राटांविषयी आपल्याला इतकंच प्रेम आहे तर बाळासाहेब ठाकरेंनाही सावरकरांच्या बरोबरीने भारतरत्न मिळाला पाहिजे. अनेक राज्यस्तरावरच्या नेत्यांना राजकीय स्वार्थासाठी भारतरत्नाचं किताब देण्यात आलेलं आहे आपल्याला माहीत असेल. बाळासाहेबांसारखा महान नेता, वीर सावरकरांसारखा महान स्वातंत्र्य योद्धा आणि क्रांतिकारक यांना भारतरत्न या किताबानं सन्मानित का केलं नाही? अर्थात त्यांना ह्या पदव्या दिल्यामुळे ते मोठे होणार नाही, ते या पदव्या मोठ्या होतील. काल गोमूत्र शिंपडण्यात आलं सर वारंवार. आता कुठेतरी देखील राहुल गांधींसोबत त्यांच्यावर देखील गोमूत्र शिंपडलं सावरकरांनी भारत जोडो यात्रेमध्ये जे वक्तव्य केलेलं सावरकर राहुल गांधी. आमचं असं म्हणणं आहे की सावरकरांवरती ढोंगी प्रेम दाखवू नका, सावरकरांना भारतरत्न द्या. ही शिवसेनेची मागणी आहे. ही मागणी आताची नाही, गेल्या 15 वर्षापासून आम्ही मागणी करतो की वीर सावरकरांना भारतरत्न द्या. त्याच्यातच सगळं आलं. गोमूत्र शिंपडण्यावर सर कारवाई नारायण राणेंनी आता त्यांच्या काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मृतीस्थळावर काही पुष्प अर्पण केले होते, त्यानंतर शिवसेनेकडून तिथे गोमूत्र शिंपडण्यात. शिवसेनेच्या आणि राज्याच्या जनतेच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे. सर राहुल गांधी वारंवार नारायण राणे नाही बोलले, अमोल नाही बोलणार. नारायण राणे तर नाही बोलतो, बोलत अरे ऑडिओ क्लिअर था का? ऑडिओ क्लिअर. अरे शेठ शेठ आला काय बोलतो? हा तू बोल भाई, तू बोल. आता आम्ही काय बोललो गरीब माणसं? नाही सर बाहेर गेलो, आपण नाही गेले, आपण जाणे होते. अरे काय आलं? आप बोलतात काय बोलणार?